नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व संदेशवहनाची साधने आवश्यक असतात। तर आपण पूर्वीच्या काळी काय करायचो, पूर्वीच्या काळी जर आपल्याला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करायची असायची तर आपण पायी किंवा बैलगाडी, हत्ती, घोडा, उंट, गाढव याच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करायचो। परंतु जसजसा चाकाचा शोध लागला तेव्हापासून मानवी उत्क्रांती घडून आली आणि त्यानंतर वाहतुकीची साधने अधिक जलद गतीने त्यामध्ये रूपांतरित झाली। त्यामध्ये जहाजे असतील, मोटारी असतील, त्यानंतर आपले जे आता मोटार कार असतील, बस असतील, रेल्वेगाडी असतील, विमान असतील, यामुळे काय झालं, कमी वेळामध्ये जास्तीचं अंतर आपण कापू शकलो, त्यामुळे वाहतूक ही जास्त वेगाने आणि सुलभ होऊ लागली।